आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट तर्फे रास्ता रोको, तीन चाकी चार चाकी वाहतूकदार सहभागी. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रॅक्टर बस वाहतूक मुंबई आणि शिरोळ तालुका मोटर मालक संघटना अंतर्गत शिरोळ येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिरोळ मधील प्रवासी आणि माल वाहतूक करणारे तीन चाकी चार चाकी वाहतूकदार सहभागी झाले होते. शिरोळ नुरसिंहवाडी मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिरोळमध्येही सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात अमरसिंह पाटील, पृथ्वीराज यादव, रावसाहेब माने, अनिल माने, तानाजी संगपाळ, गजानन जाधव, चंद्रकांत जाधव यांच्यासह वाहतूकदार सहभागी झाले होते. यावेळी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार जे वाय दिवे यांना देण्यात आलं. मानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. टेम्पो युनियनच्या ज्या जाचकाची शासनाने केलेल्या आहेत त्या रद्द करण्यासाठी टेम्पो युनियन जे देशव्यापी आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपली शिरोळ सगळी शिरोळची युनियन त्यांचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सर्व सभासद यांनी शिरोळमध्ये तहसीलदार पियांना निवेदन देऊन रस्ता रोको करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये आम्ही सर्व मंडळी सहभागी आहे आणि शासनानं ज्या जाचकाठी ज्या टेम्पोवरती चारचाकी युनियन ते घातलेले आहे त्या अटी शासनानं ताबडतोब रद्द करावं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा बेमुदत आणि वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल या प्रकारची शासनानं सुद्धा नोंद घेणं गरजेचं आहे. तीन चाकी चार चाकी टेम्पो संघटनेला प्रथम मी आमदार उल्हाळा युथ फाउंडेशनच्या तमाम शिरो तालुक्याच्या वतीनं पहिला पाठिंबा देतो आणि एकच शासनाला सांगतो की आम्हाने आंदोलन नवीन नाही रस्त्यावर उतरायला आम्हाला लावू नका. ज्या टेम्पो संघटनेवर जातकाठी घडलेल्या आहेत त्या पहिला रद्द करा आणि जे तीन चाकी चार चाकी मालवाहतूक करणारे टेम्पो संघटना आहेत त्यांना त्यांचं जे आर्थिक परिस्थिती आहे त्याचा विचार करून त्यांच्यावर जे अटी लावल्या त्यांना जो कर लावला आहे त्या करात सवलती मिळाव्यात एवढीच आम्ही माफक मागणी आहे ती आमची मागणी मान्य करावी